आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील पालक एकत्र येऊन, पालक संघटना एकत्र येऊन त्यांनी आता एक आंदोलन केलेलं आहे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर। राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाड्यांचा ताफा या संतप्त पालकांनी अडवला। पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीतही पालकांनी हातात फलक घेऊन निषेध नोंदवला आहे। 1.5 वर्षांपासून फी वाढीच्या संदर्भात पालक आक्रमक झालेत, मात्र त्याची दखल घेतली जात नाही आहे। त्यामुळे अखेर नाराज झालेल्या, संतप्त झालेल्या पालकांनी मंत्र्यांच्या गाड्याचा ताफा अडवलेला आहे। हा तर ताफा म्हणजे आता आडवायला आम्हाला ते भाग पाडलंय। आम्ही 1.5 वर्ष झालं आम्ही हेच मागणी करतोय, पण आमच्या मागण्याला निवेदन देऊन आमच्याकडे गट्टा झालाय, पण कोण ऐकायला तयार नाही आमचा। मग शेवटी आम्हाला पर्याय काय उरला, आम्ही गाडी अडवली। ऑनलाईन मध्ये तर हे करतात, ऑनलाईनचे पैसे डिमांड करतात, आपला रिझल्ट देत नाहीये, पोरांना काय क्लास बसायला देत नाहीये पैसे नसल्यामुळे। ते भरणार कुठलं? गेले 4 दिवस आम्ही साखळी उपोषण करतोय, पण त्यात कोणीच केले नाही, दखल घेणार नाही 4 दिवस। त्याच्यामुळे आज आम्ही आता गाड्यांचा ताफा अडवला आणि आता इथे 1.5 वर्ष झालं भेटायसाठी आम्ही इथे सरांना आलेलो आहोत।